नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे. तुम्हाला मी आज काही एक वेगळी ट्रिक्स सांगणार आहे बरं का. तर आता चालू आहे पावसाळ्याचं सीझन आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटा तर खराब आहे ते ही प्रत्येकालाच माहिती आहे. आणि टू व्हीलर चालत नाही तशातनं बरं का, तर पुढचं मॅरगाड पॅक होतं आहे, चिखल अडकत आहे त्यात. तर त्यात चिखल अडकूनी म्हणून मी एक गावठी किंवा एक देशी जुगाड तुम्हाला सांगणार आहे बरं का. तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा राव, काय नाही एकदम स्वस्त खर्चामध्ये आहे आणि झिरो बजेटमध्ये होणार आहे बरं का. खर्चच कसलाच होणार नाही ह्याच्यासाठी. तर मस्त मस्त ट्रिक्स आहे बरं का. तुम्हाला ह्याच्या अगोदर माहिती पण झाली असेल किंवा नसेल पण, पण तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला काय करायचं आहे, एक 4 mm ची रशी घ्यायची आहे. अशी रशी घ्यायची आहे, एक हातभर मोजून तुम्हाला दिसतच असेल. आणि ती रशी आपल्या टायरला बांधायची आहे, रिमाला बांधायची आहे, जेणेकरून हे रशी बांधल्यावर चिखल अडकत नाही बरं का. कसं अडकत नाही मी तुम्हाला डायरेक्ट प्रयोग आणि प्रॅक्टिकली एकदाच करून दाखवणार आहे. तर चला मी अगोदर रशी बांधून घेतो. तर मी रशी बांधून घेतो बरं का स्टार्टिंगला. अशा प्रकारची आपल्याला जाम रशी बांधायची आहे. ही रशी फक्त इकडं इकडं होणी म्हणून असं ह्याला सपोर्टनं व्यवस्थित प्रकारे बांधून घ्यायचं आपल्याला. ही रशी मी बांधून घेतली रशी बरं का. आता ही रशी बांधून घेतली तर तुम्हाला ह्याचा फरक सांगतो बरं का. ह्या रशीनं काय होतं आहे ती, इथं मरगाडाच्या मध्ये आणि टायराच्या मध्ये फक्त एवढा एक छोटाशा बोटा एवढी सांद असते बरं का. त्या सांदीत चिखल जाऊन अडकत आहे, त्याच्यामुळं आपल्याला टू व्हीलर चालविता येत नाही व्यवस्थित. तर ही रशी बांधलेली आहे आपण, चाक प्रत्येक वेळेस भिंगताना ह्या मरगाडाला घासून जाणार आहे. ही रशी प्रत्येक फिरी घेताना घासून जाणार आहे, आणि घासून जाताना ती चिखल जी आहे का नाही ती बाहेर काढणार आहे. प्रत्येक वेळेस राऊंड घेताना चिखल बाहेर फेकून टाकणार आहे. त्याच्यामुळे एकदम साधी सोपी ट्रिक्स आहे राव ही, तुम्हाला माहिती पण असेल आणि माहिती पण नसेल. तर चला मी तुम्हाला थोडं चिखलात ट्रेलर करून दाखवतो, तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. तर मी पूर्ण चिखलातनं गाडी घातलेली आहे बरं का, आणि त्या रशीमुळं चिखल पूर्ण गोल एराडा घेताना निघून पडा लागला. अजून तुम्ही प्रॅक्टिकली बघून घ्या. तर मित्रांनो, मी पूर्ण हे केलेलं आहे तरी सुद्धा गाडीच्या टायरला चिखल अडकलेला नाही बरं का. तर रशी कुठे गेली आपली, तर ह्या रशीमुळं चिखलमधला अडकलेला निघून पडा लागला बरं का. अजून एकदा व्यवस्थित बघून घ्या. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका, कारण ट्रिक्स चांगले आहे, तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल, जेणेकरून तुमचा फायदा होईल. तर चला मी अजून थोडं पुढे जातो.